नमस्कार विद्यार्थियों, पालक मित्रांनो, सुप्रीम कोर्ट ने 16 डिसेंबर 2021 रोजी जो काही डिसिजन फैसला दिलेला आहे त्या संदर्भातलं रिसेंट अपडेट घेण्यासाठी मी देण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे। ऑल इंडिया काउन्सिलिंगचा जो राउंड व्हायचा तो 15% जे काही 15% कोटा गव्हर्नमेंट सीट्स भारत देशातल्या संपूर्ण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधले 15% सीट्सचा व्हायचा, MCG थ्रू केला जायचा। त्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये AFMC, अलीगढ AMU, त्याचबरोबर जिपमर, एम्स आणि 100% सीट्स जे आहेत ते ऑल इंडिया कोट्यातून भरले जातात, ते म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीज। या सर्व युनिव्हर्सिटीजच्या MCG थ्रू जर चालवला जाणारा जो ऑल इंडिया कोट्याचा जो राऊंड आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने 16 डिसेंबर 2021 रोजी एक महत्त्वपूर्ण डिसिजन दिलेला आहे। त्या डिसिजनचा अपडेट घेऊन मी तुमच्यासमोर आलेला आहे। ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या रिकॉर्डिंगमध्ये जो UG आणि PG MBBS म्हणजे MBBS किंवा MD MS साठी एक निर्णय डिक्लेअर केला गेलेला आहे, तो म्हणजे आजपर्यंत 2020 पर्यंत ऑल इंडिया कोट्याचे फक्त 2 राऊंड व्हायचे, एक तर फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड, आणि जो थर्ड राऊंड असायचा त्याला आपण मॉपअप राऊंड आणि सगळ्यात शेवटचा इन्स्टिट्यूट राऊंड किंवा स्ट्रे वेकन्सी राऊंड किंवा स्पॉट राऊंड असं म्हणायचो। हे 2 राऊंड होत नसायचे, जे काही सीट्स शिल्लक राहायचे ते मॉपअप राऊंड होतच नसायचा आणि हे सर्व सीट्स स्टेटला वर्ग केले जायचे। परंतु यावर्षी सुप्रीम कोर्टाने असा एक महत्त्वपूर्ण डिसिजन दिलेला आहे, तो म्हणजे यावर्षी 4 राऊंड होणार आहेत। फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, मॉपअप राऊंड आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड। याच्यामध्ये जर समजा फर्स्ट राऊंडमध्ये सीट्स आणि सेकंड राऊंडमध्ये सीट्स शिल्लक राहिले तर ते सर्व सीट्स आपल्या स्टेटसाठी वर्ग न करता त्यासाठी मॉपअप राऊंड घेतला जाईल, आणि मॉपअप राऊंडमध्ये जरी शिल्लक सीट राहिले तर कदाचित नंतर स्ट्रे वेकन्सी कॉलेजवरती, गव्हर्नमेंट कॉलेजवरती जाऊन आपल्याला त्या ठिकाणी फिजिकली जाऊन सुद्धा स्ट्रे वेकन्सी राऊंड हा कंडक्ट 2021 पासून केला जाणार आहे। आणि हा डिसिजन यावर्षी 2021 पासून केला जाणार आहे, हे अपडेट लक्षात ठेवा। तर मित्रांनो, मला म्हणायचा उद्देश एवढा आहे की दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये केलेली आहे की ऑल इंडिया राऊंडच्या फर्स्ट, सेकंड, मॉपअप आणि स्त्री वेकन्सी या कोणत्याही राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन केले जाणार आहे। बघा, गेल्या वेळेस तसं नसायचं, पाठीमागच्या वेळेस। आता एखाद्या विद्यार्थी जर समजा इकडे स्टेट राऊंडमध्ये एखाद्याला ॲडमिशन मिळालं नाही आणि स्ट्रे वेकन्सीमध्ये काही सीट्स असतील तर त्याला फ्रेश रजिस्ट्रेशन प्रत्येक राऊंडवरती करता येणार आहे। हा एक महत्त्वपूर्ण डिसिजन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। हे कोणासाठी उपयोगाची होऊ शकतो? जे भारत देशातील दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार हे जे जास्त मार्क्स मिळवणारे जे स्टेट्स आहेत त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम असायचा की इकडे कॉलेज स्टेटमधलं कॉलेज मिळतं का ऑल इंडियामधलं कॉलेज मिळतं। बऱ्याच वेळा ऑल इंडियामध्ये ते विद्यार्थी जायचे आणि सेकंड राऊंड नंतर त्यांना न येला जाणं परत स्टेट राऊंडमध्ये घेतलं जायचं। तर हा जो डिसिजन आहे तो मेरिटच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे। कदाचित महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची मेंटॅलिटी नसल्यामुळे महाराष्ट्रासाठी हा डिसिजन थोडासा अडचणीचा ठरू शकतो। तर सुप्रीम कोर्टाने 16 डिसेंबर 2021 रोजी हा डिसिजन दिलेला आहे की ऑल इंडिया कोट्यातील जे सर्व MCC थ्रू घेतले जाणारे जे राऊंड आहेत त्या राऊंडमधल्या कोणत्या कोणत्या भाग घेत असतात, बघा, भारत देशातल्या टोटल 15% गव्हर्नमेंट सीट्स आणि AFMC, AMU, BHU ह्या सेंट्रल युनिव्हर्सिटी, जिपमर आणि एम्स हे सर्व सेंट्रल युनिव्हर्सिटीचे 100% सीट्स आणि डीम्ड युनिव्हर्सिटी एकूण असणाऱ्या 43 डीम्ड युनिव्हर्सिटीचे 100% सीट्स हे ऑल इंडिया थ्रू MCC थ्रू भरले जात होते। ह्या सर्व सीट्स च्या प्रत्येक राऊंडवरती आपल्याला नवीन फ्रेश रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं आणि आपण नवीन पार्ट घेऊ शकतो। फर्स्ट राऊंडमध्ये एखाद्यानं ॲप्लिकेशन केलं नसेल तर तो सेकंड राऊंडमध्ये सुद्धा फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकतो, मॉपअपमध्ये सुद्धा तो फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकतो। एवढंच नव्हे तर स्ट्रे वेकन्सीला सुद्धा एखादा मुलगा
त्या ठिकाणी फ्रेश रजिस्ट्रेशन करून स्टे वेकन्सी राउंड मध्ये हजर राहू शकतो. चाहे कोई क्वेश्चन हो, कोई डाउट हो या कोई कॉन्सेप्ट ना समझ आए, बोर्ड्स हो या जेईई नीट, पढ़ाई में कोई भी दिक्कत आ रही हो तो उसका सोल्यूशन है फिलो ऐप. अपने डाउट्स को किसी भी टाइम क्लियर करें इन दीज थ्री इजी स्टेप्स. सबसे पहले इस ऐप को प्ले स्टोर या ऐप स्टोर से डाउनलोड कर लें. अपने फोन नंबर से इजिली साइन अप कर लें. अपने क्वेश्चंस का पिक्चर लें या उसे टाइप करके सबमिट करें और फिलो आपको 60 सेकंड्स में इंडिया के टॉप एक्सपर्ट से लाइव कॉल पे कनेक्ट कर देगा. आपके क्वेश्चन में आप कहना चाहते हैं कि बल्ब की पावर कितनी है. अगर बल्ब जो है वो 220 वोल्टेज पर ऑपरेट हो रहा है, राइट, इस बैटरी का जो वोल्टेज है वो आपको गिवन है 220. तो ये आपको सिंपल रिलेशन हो गया यहाँ पर. अब अगर कोई आपको और डाउट है तो आप बताइए. इस ऐप का डाउनलोड लिंक नीचे डिस्क्रिप्शन में है, सो डाउनलोड फिलो नाउ. यहाँ जो महत्वपूर्ण अपडेट है तो मेरिटच्या स्टुडंटसाठी फार महत्वपूर्ण आहे आणि हा सुप्रीम कोर्टचा फैसला आहे आणि 2021 पासून हा लागू होणार आहे. आत्ता येईल त्यामुळे हा अपडेट इतर आपल्या सर्वांसाठी उपयोगाचा पडेल असं मला वाटत आहे. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी जरी हा अडचणीचा वाटत असेल तर सर्व हायर मेरिटच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही फॉर्म भरा. एवढेच नव्हे तर 550 वरती असणाऱ्या सर्व मुलांनी फॉर्म भरा की जेणेकरून आपल्याला कधी ना कधी संधी मिळू शकेल आणि कुठल्या तरी कॉलेजमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटचं सीट ऑल इंडिया कोट्यातून मिळू शकेल आणि आपल्याला इतर राज्यामध्ये जाऊन सुद्धा MBBS कम्प्लीट गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये करण्याची संधी मिळू शकेल. हा अपडेट आपण लक्षात ठेवावा. कदाचित हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल घंटी दाबायला विसरू नका. तुम्हाला जर समजा काही अडचणी आला तर आमच्या पेड काउन्सिलिंग तुम्ही अवश्य घेऊ शकता आणि कन्सल्टेशनच्या माध्यमातून तुम्हाला मॅनेजमेंट कोट्याच्या सुद्धा संदर्भात मार्गदर्शन आम्ही करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.